नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच मैत्रिणींनी मला कमेंट केलेली की तुमची होममेड मसाल्याची रेसिपी दाखवा. मी योग्य वेळेची वाट बघत होती. या महिन्यामध्ये एप्रिल ते मे महिन्यामध्ये चांगल्या प्रतीच्या मिरच्या आणि गरम मसाले येतात आणि याच महिन्यांमध्ये मसाले बनवतात. तर आज आपण होममेड मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर मी इथे 1.5 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता, हे बघा. आणि मी त्या 2 ते 3 दिवस चांगल्या वाळून घेतलेल्या आहेत, तुम्ही ते पाहू शकता. या अशा त्या तुटल्या पाहिजे, हे बघा. 1.5 किलो लवंगी मिरची आणि त्यामध्ये मी 1/2 किलो काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता, हे बघा. ही मिरची रंगासाठी असते, रंग आणि चवीसाठी, हे बघा. चांगल्या वाळून घ्यायच्यात मिरच्या. आणि यामध्ये घालण्यासाठी आपल्याला 1/2 किलो धने लागतील. 10 ग्राम वेलची घेतलेली आहे. 25 ग्राम मी इथे हिंगाचे तुकडे घेतलेले आहेत. 25 ग्राम सुंठ घेतलेले आहे. 200 ग्राम मी इथे हळकुंड घेतलेले आहे. आणि ह्या मिरच्या अजून आहेत, मी साईडला ठेवलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. मी ह्या वाटीमध्ये घेतलेल्या आहेत. आपण इथे टोटल 2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. 1.5 किलो लवंगी मिरची आणि 1/2 किलो काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला 1/2 किलो गरम मसाला लागेल. ह्या मसाला बनवायच्या प्रमाणामध्ये कसं असतं, आपण 1 किलो मिरचीसाठी 1/2 किलो गरम मसाला घ्यायचा असतो, त्यानुसार इथे 1/2 किलो मी गरम मसाला घेतलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि मी मसाला तोळ्यावर घेत नाही किंवा ग्रॅममध्ये घेत नाही, मी मिक्स मसाला घेते. तर हा मसाला मी लालबागवरून खामकरांच्या दुकानातून आणलेला आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता, खूप चांगल्या प्रतीचा गरम मसाला भेटतो. आणि ते असा आपल्याला किती मसाला बनवायचा आहे त्यानुसार मसाला काढून देतात. तर यामध्ये मी फक्त नागेश्वर आणि त्रिफळा घातलेलं नाही आहे, बाकी ते मी सगळं सामान घातलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. हे बघा, मी हा काढून घेतलेला आहे परातीमध्ये. यामध्ये जिरं, बडीशेप सगळं आहे, लवंगा, मिऱ्या. तर इथे आपल्याला हा मसाला नॉर्मल भाजून घ्यायचा आहे, गरम होईपर्यंत फक्त. मसाले आपल्याला इथे साधारण गरम होतपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत. एकदम जास्त भाजायचे नाहीत, नाहीतर त्याचा जो सुगंध आहे तो निघून जातो. थोडासा तडतड आवाज आला पाहिजे, तुम्ही ते लक्षात ठेवायचे की जर तुम्ही 1 किलो मिरच्या घेतल्या असाल तर त्यासाठी तुम्हाला 1/2 किलो गरम मसाला घालायचा आहे. मसाल्याचा इथे तडतड आवाज यायला लागलेला आहे. आता आपण परातीमध्ये काढून घेऊयात. आता आपण इथे तेजपत्ता आणि दालचिनी दगडफूल भाजून घेऊयात.
आता आपण इथे धणे भाजून घेऊया. काही लेडीज काय करतात, 2 किलोच्या मिरच्या असतील तर त्यासाठी 1/2 किलो धणे वापरतात. पण धण्याने काय होतं, मसाल्याचा जो कलर आहे तो थोडासा फिका होतो. त्यासाठी मी इथे 1/2 किलो धणे वापरलेले आहेत. आणि तसं पण आपण भाजी करताना वरून थोडीशी धण्याची पावडर घालतोच. धण्याचा आपल्याला इथे थोडासा असा तडतड आवाज येऊन द्यायचा. आणि ह्या जागी जर तुम्ही गावठी धणे घेतले तर मसाला अजून चांगला होतो. हे गावठी धणे नाही आहेत, हे जंबो धणे आहेत. गावठी धणे काही काही ठिकाणी भेटतात. हे बघा, धण्याचा कलर चेंज झालेला आहे आणि तडतड आवाज देखील यायला लागलेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. आता इथे कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. तर या तेलामध्ये आपल्याला हिंग, सुंठ आणि हळद तळून घ्यायची. आणि हे जे तळायचं काम आहे ते एकदम सावकाशपणे करायचं, कारण की कधी कधी काय होतं, हळद किंवा हिंगाचा खडा, सुंठ ही तेलातून अशी बाहेर उडते, तेल उडतं, म्हणून सावकाशपणे तळायचे. तर ही सुंठ भाजून झालेली आहे, ती पण आपण काढून मसाल्यामध्ये घालायचे. हळदीला असे बाहेर डॉट पडले की समजायचं हळद आपली इथे भाजून झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊयात. हिंग देखील आपल्याला तळून घ्यायचंय. तळून झालेला आहे हिंग, काढून घेऊयात. ह्या वेलच्या देखील मी भाजून घेतलेल्या आहेत, त्या पण आपल्याला घालायच्यात. मी इथे या 10 ग्रामच वेलच्या घेतलेल्या आहेत. वेलच्या जर थोड्या जास्त झाल्या तर हा मसाला गोड होतो, म्हणजे थोडासा गोडगोड लागतो, म्हणून वेलच्या देखील प्रमाणातच घालायच्यात आपल्याला. आता हा मसाला आपण साईडला ठेवूयात आणि मिरच्या भाजून घेऊयात. मसाला भाजण्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं, हे पातेलं अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त ठसका उडणार नाही. पातेलं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मिरच्या घालायच्यात. आणि गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो करायची, नाही तर बंद करायची. आणि मिरच्या हलवून हलवून घ्यायच्या, म्हणजे जास्त ठसका नाही उडणार. आणि एक लक्षात घ्यायचं आहे, आपण जेव्हा मिरच्या वाळवतो तेव्हा खाली ज्या बिया उरतात त्या बिया यामध्ये घ्यायच्या नाही आहेत मिरच्या भाजताना, कारण की जर त्यामध्ये मिरच्या गेला तर खूप ठसका उडतो आणि भरपूर असं खोकायला वगैरे येतं. तर आता आपण यामध्ये तेल घालूयात. आपण हळद तळून घेतली होती तेच तेल आपण यामध्ये थोडंसं घालूयात आणि ते सगळीकडून पसरून घेऊयात. हे तेल गरम असल्यामुळे मी कलथ्याने मिक्स करते.
एकदम थोडंसं तेल घालायचं, नॉर्मल जास्त नाही घालायचं। मिरच्या आपल्या इथे भाजून भाजून झालेल्या आहेत, तुम्ही ते पाहू शकता। काही काही मिरच्यांना काळा काळा कलर आलेला आहे, ठसकायला लागलाय। तुम्ही ते पाहू शकता, सगळ्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत, हे बघा। आणि इथे काही पातेल्यामध्ये आहेत, हे बघा। आता ह्या मिरच्या थंड होऊन द्यायच्यात थोड्याशा, आणि नंतर एका प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घालायच्यात। तुम्ही जर गरम गरम जर घालाल तर पिशवीला पाणी सुटेल। आणि एक, तुम्हाला जर अशा मिरच्या भाजताना काही त्रास होत असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर जागा असेल वाळवायला टेरेस किंवा बिल्डिंगमध्ये किंवा मोकळी ओपन चांगली जागा असेल तर त्या जागेवरती तुम्ही इथे मिरच्यांना तेल लावून त्या वाळू शकता। तसं जर केलं तर तुम्हाला मिरच्या भाजायची गरज नाही लागणार आणि ठसका देखील नाही उडणार। मिरच्या भाजताना खूप ठसका येतो आणि आपल्याच बरोबर आपल्या बाजूला जे राहतात त्यांना देखील त्रास होतो। तर आता इथे आपल्याला ह्या मिरच्या डंकामधून कुटून आणायच्यात, आणि कुटताना यामध्ये 200 ग्रॅम जाडं मीठ आपल्याला घालायचं आहे। आता ह्या मिरच्या किंवा आपला हा मसाला कुटल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते। आणि ह्या बिया आपण मिरच्या वाळवताना खाली ज्या उरलेल्या असतात त्या मिरच्या कुटताना आपल्याला नंतर घालायच्या, तुम्ही ते पाहू शकता। आणि चांगल्या साफ करून घालायच्या त्या, त्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो काढायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता, मसाला आपला कुटून झालेला आहे। मसाला कुटून झाल्याच्या नंतर तो असा एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो थंड होईल। आणि त्यानंतर आपल्याला हा मसाला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे। त्या अगोदर बरणी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा ती उन्हामध्ये थोडीशी सुखायला ठेवायची आहे, जेणेकरून आतमध्ये फंगस वगैरे काही बुरशी वगैरे लागणार नाही। आणि मसाला भरून झाल्याच्या नंतर त्यावरून आपल्याला 2 ते 3 हिंगाचे खडे ठेवायचेत आणि झाकण एकदम घट्ट लावायचे, म्हणजे मसाल्याला हवा लागणार नाही। हा मसाला आपला वर्षभर टिकेल। आणि ही माझी मसाल्याची होममेड मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। वैशाली मुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटी वाजवायला अजिबात विसरू नका।